नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते पंढरपुरात दाखल झालेल्या भक्तांची मानवी आळी, चंद्रभागेचा काठ, प्रदक्षिणा मार्ग आणि दर्शनबारीत बाबड्या भक्तांची आस. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्व आहे. वर्षभरातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. या दिवशी विठ्ठलाची म्हणजे पांडुरंगाची पूजा केली जाते. पांडुरंगासाठी उपवास केला जातो, त्याचे भजन कीर्तन केले जाते. असा आपला लाडका पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, म्हणजेच विष्णूचे रूप मानले गेलेले आहे. अतिशय सुंदर, शांत, सावळा, मोहक, प्रेमळ, ज्याच्या डोळ्यांमध्ये सतत प्रेम, माया, वात्सल्य, ममत्व आपल्याला दिसते, अशा सावळ्या रूपात असलेल्या पांडुरंगाची उपासना एकादशीच्या दिवशी केली जाते. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकटवलेले असते अशी मान्यता आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे या दिवसानंतर देव 4 महिन्यांसाठी झोपी जातात असा विश्वास यामागे आहे. सुमारे 800 वर्षापासून वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीराची पालखी येत. तर मित्रांनो, सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली पत्नी किंवा पती आणि चांगली संतती देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यापैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. मित्रांनो, हे व्रत करताना संकल्प करावा लागत नाही. इतर सर्व व्रते सुरू करताना, व्रतारंभ करताना संकल्प करून ते सुरू करावी लागतात. संकल्प न करता सुद्धा, म्हणजेच विधिवत ईश्वराला न सांगता सुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्ती होऊ शकते. एकादशीच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी काही न खाता फक्त पाणी व सुंठ साखर घेतल्यास सर्वोत्तम असतं. या दिवशी विष्णुपूजन करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. दुसऱ्या दिवशी महानैवेद्य दाखवून पारायणे करतात. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा करतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्व खूप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी वारकऱ्यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्व आहे. मित्रांनो, आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा ते काम्य व्रत असते, म्हणजेच उत्तम नोकरी, व्यावसायिक प्रगती, सांसारिक सुख या हेतूने केलेलं असतं ते व्रत, व अशा प्रकारची व्रत ऐच्छिक असतात. मात्र एकादशीचे व्रत हे श्वासोच्छ्वास करणाऱ्या मानवाने जाणीवपूर्वक आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी करावे असे सांगितले आहे. उपवास व हरिस्मरण हा या व्रताचा मुख्य भाग आहे. आषाढी एकादशीला लाखो लोक विठोबाचे दर्शन घेण्यास मंगलमय वारीत सहभागी होतात. त्याचे एकमात्र कारण विठ्ठलाचे प्रेमस्वरूप नाम. विठोबाचे नाम सुलभ सोपारे तारी एक सरे भवसिंधू. येणाऱ्या प्रत्येकावर समान भावाने प्रेम करणारा व भवसिंधू तरुण जाण्यास तळमळीने सहाय्यभूत होणारा विठ्ठल हाच सकलांचा आधार ठरतो. हरिस्मरण हाच मुख्य धर्म आहे. तर मित्रांनो, वारकरी संप्रदायातील भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरी पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करून मनोभावे विठ्ठलाची पूजा करतात. या आषाढी एकादशीचे महत्व खूप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी वारकऱ्यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्व आहे. जीवनात एकदा तरी पंढरपूरची वारी करावी असे आग्रहाने सांगितले जाते. सर्व वारकरी टाळ मृदुंगाच्या साथीने मुखी पांडुरंगाचे नाव घेत, लेकी, सुना, आया बहिणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत, तर कधी रस्त्यात फुगडी घालत आपल्या पोराबाळांसह पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात. विठ्ठल भक्तीच्या ओढीने लोक एक प्रकारे पंढरपूरकडे खेचले जातात. या सर्व लोकांना बळ देणारी एक दैवी शक्ती अजूनही अस्तित्वात आहे. याचा प्रत्यय आजही आषाढी एकादशीला पंढरपुरी आल्यावर येतो अशी ही महापवित्र हिंदू संस्कृतीतील आषाढी एकादशी. मित्रांनो,
पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची वाट, चल ग सखे पंढरीला। यंदा पंढरीच्या वारीला वारकरी निघाले आहेत। वारकऱ्यांना झालेला आनंद शब्दात नाही सांगता येणार। आषाढी वारीसाठी डोळे पांडुरंगाकडे लागलेत। जीवाशिवाची भेट असते ही भक्त आणि पांडुरंगामधील। विठ्ठलाचे समचरण धरून त्याचे पायी डोके ठेवण्यासाठी मन आतुरले आहे। विठुरायाच्या नामातला गोडवा असाच। पंढरीच्या वारीचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून वारकरी एकमेकांशी उत्साहाने संपर्क साधत रामकृष्ण हरी यायचे ना वारीला अशी आनंदाने विचारपूस करीत आहेत। आता प्रस्थानाला अवधी खूप थोडा दिवसाचा राहिला आहे। महाराष्ट्राचे आराध्य आणि वैष्णवाचा प्राण असा हा सोहळा देहू, आळंदी, सासवड, मुक्ताईनगर, पारनेर, केंदूर क्षेत्रावरून पालखी सोहळा पायी प्रस्थान ठेवतात। किमान महिना पायी प्रवास असतो वारीचा। ऊन, पाऊस, सोय, गैरसोय कशाचेही भान नसते। ध्यास असतो विठुरायाचा। दिसत असतो कमरेवर हात ठेवलेला विठ्ठल। ओठी गजर ज्ञानेश्वर माऊलीचा, तुकारामांचा, गजर हरिनामाचा आणि गजर हरिनामाचा करत भक्तीचा झेंडा हाती नाचवत आषाढी वारी एकादशीला वारकरी पंढरपुरात दाखल होतात। काही लोक आपापल्या कुवतीनुसार त्यात थोडा काळ सहभाग घेऊन मिळेल तेवढा आनंदानुभव घेतील व पुण्य गाठीला बांधतील। हे सगळे संपूर्णपणे स्वेच्छापूर्वक चालत आले आहे। मित्रांनो, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाप्रचंड रांगा असतात। त्यात 10-12 तास उपाशी तापाशी उभे राहून वाट पाहण्याची तपश्चर्या केल्यानंतर विठोबाच्या पायावर क्षणभर डोके टेकवण्याची संधी मिळते। त्या दिवशी पंढरपूरला गेलेल्या लक्षावधी भाविकांच्या मनात ही इच्छा असणार यात शंका नाही। मात्र प्रत्येक वारकऱ्याने आपल्यासोबत विठ्ठलाची प्रतिमा आणलेली असते। दिवसातून वेळोवेळी तिचे दर्शन घेऊन ते प्रार्थना करतात। तर मित्रांनो, आपण देवासाठी कष्ट घेतले तर देव आपली पूर्ण काळजी घेईल अशी श्रद्धा भक्तांच्या मनात असते। मनापासून केलेल्या शारीरिक श्रमाचे त्यांना काही वाटत नाही। पर्वतांवर ट्रेकवर जाणारे लोक असेच कष्ट करतात, ते कशासाठी? त्यातून त्यांना समाधान मिळते म्हणूनच ना। भाविकांच्या दृष्टीने तो एक अविस्मरणीय असा सुखद अनुभव असतो। आजकालच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आपण सतत जगाच्या संपर्कात राहतो, पण पूर्वीच्या काळात एकदा दिंडीबरोबर घर सोडले की परत घरी येईपर्यंत रोजच्या सगळ्या विवंचनापासून मुक्त होऊन दिवसरात्र परमेश्वराचे नामस्मरण आणि संतांचा सहवास यात एका वेगळ्या सात्विक वातावरणात राहण्याचा एक आगळा वेगळा अनुभव त्यांना मिळत असे। म्हणूनच आषाढी कार्तिकीच्या वाऱ्यांचे दिवस आले की वारकऱ्यांची पावले आपोआपच पंढरीच्या दिशेने पडू लागतात। मित्रांनो, जो वारकरी पंढरीला जातो त्याचे खूप कल्याण तर होतेच, पण त्याला सर्व गोष्टींचा विसर पण पडतो। आता हा विसर पडण्याची पराकोटी एवढी वाढली जाते की तो आपल्या जन्मदात्या आईवडिलांनाही विसरतो। तसेच आपले सगळे सोयरे, इष्ट, आप्तेष्ट, घनिष्ठ, पाहुणे रावळे, नात्यांच्या लोकांनाही विसरतो। आणि घडते काय तर हा भक्त अवघ्या आणि अवघ्या पांडुरंगाचा होतो। त्याचं जगच पांडुरंगाने व्यापले जाते। अशा भक्ताला कशाचीही गरज आवश्यकता भासत नाही। त्याला ना धनाची अपेक्षा असते, ना मानाची अपेक्षा असते। या सर्वांच्या पलीकडे तो पोचलेला असतो। देहभावाविषयी पण तो विरक्त आणि उदासीनच असतो। तो देहादी अनात्म पदार्थांविषयी पण उदासीन असतो। कोणतीच इच्छा आशा त्याची उरत नाही। याचा अर्थ असाच होतो की ज्या काही अविद्येच्या, अज्ञानाच्या, अनासक्तीच्या बाबी आहेत त्यांचा विनाश आणि समाप्ती या पंढरीत होते। निअवघे पांडुरंगमय जीवन जगण्याचे भाग्यही पंढरपुरी मिळते। म्हणून सर्व नात्यांचा विसर पडतो, आठवतो तो केवळ पांडुरंग पांडुरंग। मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल। माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।